नगर मनमाड राज्य महामार्गावर सरकारी अधिकाऱ्यांचा वर्ष श्राद्ध घालणार नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीनं तहसीलदार राजपूत यांना निवेदन. राहुरी येथे नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीनं राहुरीचे तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांना येणाऱ्या काळात नगर मनमाड रस्ता दुरुस्त केला गेला नाही तर प्रशासनाचा निषेध म्हणून प्रतिकात्मक वर्ष श्राद्ध घालण्यात येणार असल्याचं निवेदन नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीनं देण्यात आलंय. यावेळी समितीचे देवेंद्र लांबे यांनी सांगितलं की नगर कोपरगाव या राष्ट्रीय महामार्गाचं काम लवकर सुरू व्हावं यासाठी ऑक्टोबर 2019 पासून रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीनं वेळोवेळी अनेक आंदोलनं करून प्रशासनाचे या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. एकेरी वाहतूक, रोडवर पडलेले खड्डे यामुळे दररोज अपघात होऊन अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. मागील वर्षी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांनी 7 डिसेंबर 2022 रोजी काम चालू करण्याचं पत्र देऊन देखील काम करण्यात आलेलं नाही. त्याच्या निषेधार्थ नगर मनमाड रस्त्यावर जोगेश्वरी फाट्याजवळ रविवारी दिनांक 30 डिसेंबर 2023 रोजी प्रशासनाचा प्रतिकात्मक वर्ष श्राद्ध घालून रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार असल्याचं देवेंद्र लांबे यांनी सांगितलं. याप्रसंगी अशोक तनपुरे, प्रशांत खळेकर, राजेंद्र लबडे, अरुण निमसे, सतीश चोथे, जालिंदर अडसुरे, सचिन बोरुडे, अविनाश क्षीरसागर, राजेंद्र उंडे, अक्षय घोकडे, ऍडव्होकेट सुरेश तोडमल, ऍडव्होकेट प्रकाश गागरे, भारत शेडगे, सचिन जाधव, किशोर गोसावी आदी उपस्थित होते. तहसीलदार यांना नगर मनमाड रस्ता कृती समिती यांच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे. गेल्या 3 डिसेंबर 2022 साली नगर मनमाड रस्त्यावर रस्ता दुरुस्त केला जात नाही याच्या निषेधार्थ जे कोणी प्रशासकीय अधिकारी आहेत हे जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करतात. रस्ता दुरुस्त होत नाहीत, अनेक त्या ठिकाणी अपघात होतात, अनेकांचे त्या ठिकाणी जीव गेलेले आहेत. तरी देखील यांना गेंड्याचे कातडीचे हे जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते दखल घेत नाहीत. म्हणून नगर जिल्हा रस्ता दुरुस्त कृती समिती यांच्या वतीने 3 डिसेंबर 2022 साली दशक्रियाविधी घालण्यात आला होता, परंतु 1 वर्षाच्या दरम्यान नॅशनल हायवे अथॉरिटी यांच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला समक्ष भेटून 7/12/2022 रोजी त्या ठिकाणी पत्र दिलं होतं की आम्ही 1 वर्षामध्ये हा रस्ता पूर्णपणे दुरुस्त करू, परंतु आज 3 डिसेंबर 2023 एक वर्ष पूर्ण होतोय त्यांच्या पत्राला, तरी देखील अजूनपर्यंत नगर मनमाड हा रस्ता दुरुस्त झालेला नाहीये. या ठिकाणी अनेक अपघात होत आहेत, अनेक लहान मुलांचा त्या ठिकाणी अपघात होतोय, कुटुंबाचे कुटुंब उद्ध्वस्त झालेत, अनेकांचे हातपाय त्या ठिकाणी निघले निकामी झालेले आहेत. परंतु या निष्ठुर या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना कुठलीही प्रकारची जाणीव नाहीये. याच्या निषेधार्थ आम्ही 3 डिसेंबर 2023 रोजी जोगेश्वरी आखाडा या दरम्यान आम्ही त्या ठिकाणी रस्त्यावरती या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा त्या ठिकाणी वर्ष श्राद्ध घालण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. याची माहिती देण्यासाठी आम्ही तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार यांना निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे. आणि 3 डिसेंबरला राहुरी तालुक्यातीलच नव्हे तर नगर मनमाड रस्त्यावर जे जे बांधव प्रवास करतात त्या प्रवाशांनी या वर्ष श्राद्ध आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं मी या निमित्तानं आवाहन करतो. लोकनायक न्यूज साठी प्रतिनिधी आशिष संसारे, राहुरी.